अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली। तसेच या बैठकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे। याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा नेते संजय गरुड, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, युवक तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, व्हीपी पाटील सर, राजू नाईक यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या तालुक्याचे, या जिल्ह्याचे 22 ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य थेट मोठ्या मोठ्या पदांपर्यंत जाण्याची या विद्यार्थ्यांना जी संधी लाभली आहे, अशा पद्धतीने आज आपण या कार्यक्रमाला यासाठी उपस्थित आहात। सकाळपासून ही आढावा बैठक चालू आहे आणि तुम्ही मित्रांनो, मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की आपल्या कार्यकर्त्याचे वडिलांचं निधन झाल्यामुळे मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला, परंतु येणाऱ्या काळातच निश्चितच आपल्या माध्यमातून, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क वाढेल। राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मिनी ब्रँच म्हणजे राष्ट्रवादी विद्यार्थी सेल असतात, या विद्यार्थी सेलमधूनच भविष्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये कार्यकर्ते येत असतात, पदाधिकारी घडत असतात आणि नवीन नेतृत्व त्यातून उदयास येत असतं, अशी अपेक्षा मी आपल्याकडून सर्वांकडून व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेससोबत आपल्या विद्यार्थी सेलची जोडदोड आपण एकत्रितरित्या चालू ठेवू आणि समाजापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार, पवारसाहेबांचा विचार खेडोपाडी आणि प्रत्येक युवकांपर्यंत या देशाचा विचार पोहोचवण्याचं काम आपण या सेलच्या माध्यमातून करू। आपण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तरुण तडफदार, रुबाबदार प्रदेशचे विद्यार्थी संघटनेचे सचिव आदरणीय रोहनदादा सोनवणे, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भूषणदादा पाटील, त्यांच्या समवेत आलेले रावेर लोकसभा मतदारसंघाचे वाणी साहेब, त्याचप्रमाणे अंबाळनेर शहराचे अध्यक्ष विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदरणीय सुनील शिंपी साहेब, आपल्या तालुक्याचा विधानसभा क्षेत्रप्रमुख आदरणीय किशोर पाटील यांनी चांगलं मार्गदर्शन केलं, असे गुरुवारी आदरणीय भूपी पाटील सर, त्याचप्रमाणे पोलिसी सेनते तालुका अध्यक्ष आदरणीय राजूदादा नाईक, त्याचप्रमाणे जिल्ह्यावरचे विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आदरणीय विशाल भाऊ, आदरणीय जामनेर शहराचे अध्यक्ष आदरणीय पप्पू भाऊ, त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थी जामनेर तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय आदित्य गायकवाड, त्याचे सारे सहकारी जेलकर असतील, भूषण असेल, विशाल असेल, निखिल असेल, राजू शेठ असतील, या सर्व आपण आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाचा 10 ठरलेला होता, परंतु नेत्यांना यायला वेळ लागल्यामुळे कार्यक्रम थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी सेल ही इतकी जोरात चालली पाहिजे की आपले 82 वर्षाचे मार्गदर्शक पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊन वारा पाऊस सगळं सहन करून रात्रंदिवस लोकांच्या संकटांमध्ये जाऊन जात आहेत ना, पण आपण जर तरुण हे आपले चिंधाराचा सुरुवात होते म्हणून गोमी थोड्यावेळी बोलतो, तर तरुण तरफदार आपले सगळे विद्यार्थी सेनेचे आणि गृहनादांनी एक तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली की एकाचे दोन तुमच्या वेळेस या ठिकाणी 302 कार्यकर्ते आपल्याबरोबर हे कोणाला मिळतील कोणाला नाही मिळतील, तालुका अध्यक्ष आलेले युवकचे आपले प्रशांत डॉक्टर, त्याची अडीच्या गाळ्या वाजवून घ्या। विद्यार्थी दशेमध्ये असताना मी विद्यार्थी परिषदेच्या नेटवर्क बिल्डिंग युरोप मागच्या 10 वर्षापूर्वी गेलो होतो, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, गरीब विद्यार्थी असतील, त्यांची फीमाफी कशी करावी किंवा विद्यापीठाने कशी भरावी, एम एस सीसाठी ज्या जागा वर्षा झाली नीतीसाठी मोहन दादा आपल्या तालुक्यातले नेते आदरणीय संजय दादा, विधान सत्रप्रमुख किशोर पाटील,
आणि या विद्यार्थी संघटनेचे सगळे पदाधिकारी. गिरीश महाजन हा खूप प्रबल आहे, त्याचा आपण मुकाबला करू शकतो नाही हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण बापूजीसुद्धा असंच प्रबल मनुष्य होता आणि त्यावेळेला मी क्षुल्लक मनुष्य एक शिक्षक होतो आणि भाजपची स्थापना करून करून 160 गावामध्ये, तुम्ही मला ओळखत नसाल, 160 गावामध्ये BJP पोहोचणारा मनुष्य मी होतो. आता आपण ते पण करू शकता. दादाही आमदार झाले, मला काहीच नाही, मला फक्त त्याला त्याच्या हातामध्ये कमळाच्या पाकळ्या देऊन घरी पाठवायचं हे माझं ध्येय. आणि काहीच नाही, जसं भगतसिंग आहे, मी एक असं एक आंदोलन धाडणार आहे भगतसिंगाचा शोधा. राजकारण विरहित, पण मला अशी लोकं जोडायची आहेत की जे तरुण पोरं आहेत ना, तर यांनी जर ठरवलं तर काही होऊ शकतं या देशात. हे युवकांमध्ये आहे आणि ते करू शकतात. आणि म्हणून तुम्ही कोणत्या गटाचे, दादाचे का VP पाटलाचे का कोणत्या सागरदादाचे असं मनातून काढून टाका आणि आपण फक्त NCP आणि शरद पवारचे माणसं आहोत एवढंच सांगा. गटबाजी आता मला कधी काही निमंत्रण दिलं मला कधीच राग नसतो. मला तुम्हाला माहीत नाही, मला 26 पदं माझ्या आयुष्यात भेटलेली आहेत. मी एक पदसुद्धा कधी मागितलं नाही आणि एका पदाला मी 8 दिवसात लात मारून बाहेर पडलो. तर पद बी हे गौण आहे, संघटना आहे. आता या ठिकाणी माझं वक्तृत्व होतं भरपूर, प्रत्येक गावामध्ये मी भाजपाच्या शाखा पोहोचल्या. आपण परत स्वप्न बघूया की दादा असे की अजून पार्टीनं कोणी ठरलं समजा, तर आपल्याला NCP आमदार पाहिजे. आणि हे स्वप्न आता माझं वेगळं स्वप्न आहे, मला ज्या माणसाला मी एवढं घडवलं तो मनुष्य माझ्याशी कृतज्ञ झाला. एवढा अभ्यास आहे की सर्वात फर्स्ट पक्ष कोणता असेल भारतीयाच्यामध्ये, भारतामध्ये तो भारतीय जनता पार्टी आहे. काय तुम्ही काय काढलं, काश्मीर फाईल त्यांनी काढलं, असे तरुण भडकत आहेत. आता काय होतं तिथे काश्मीरी पंडितांची हत्या होतात तिथे ती निघत आहेत. काश्मीर फाईल दाखवून काय 90 घटना आहे आता ते चालू करतात. कर्नाटकामध्ये काय हिजाब काढला नाही, व अरे त्यांचं ते काय करू दे, हिजाब पहिलं काय बोलू, त्यांचा तो हक्क आहे. काय तर याला लावून दिलं राज ठाकरेला भोंगे उतरा. अरे काय फालतूपणा चालला या, हे काय राजकारण आहे या. आपल्याला विकास काय म्हटलं त्याने, सबका साथ सबका विकास. एका मुसलमाना तिकीट देत नाही बघ, कसला सबका साथ कसला विकास. तर हे अशक्य गोष्ट आहे. तुम्ही तरुण आज मला वाईट वाटतं, तुम्ही इथे कमीत कमी 200 पोरं तरी यायला पाहिजे आहे ना आपल्याकडे. आपण त्यांच्याकडून आता जसं यांनी सांगितलं की प्रत्येकानं 2 जुळवा. अरे 2 झाले आता 25 आहे, तर 25 किती आले 50, 50 2 किती आले 100, 100 2 अशी ही शृंखला अभिक्रिया वाढत जाते. मी जास्त बोलत नाही कारण मी भाषण खूप, मला एक तास 1.5 तास बी करायला होतो, मी बोलतो पण थोडा लिमिटमध्ये बोलतो. आपण दादा आणि हे सर्व मंडळी आहेत, सगळे तरुण आहेत, यांना केव्हाही मला केव्हाही सांगितलं की जरा मला मार्गदर्शन करा. मी केव्हाही रात्री मी माझ्या बायकोला सांगितलं आहे की कोणाचा फोन आला तर मी झोपला आहे की काय, मला वेळ नाही असं बोलायचं नाही. कारण आपल्याला खास येते राजकारणाची, लोक आपल्या घरी येत नाही आणि म्हणून लोकांच्या सेवेमध्ये आपण राहायला पाहिजे. आता पवार साहेबांचं स्वप्न आहे की आपलं स्वतःचं सरकार आता सुप्रियाताही गेल्या त्या तुळजाभवानीला, धनंजय मुंडेने सांगितलं, तर ते होईल की नाही होईल, पण माझं स्वप्न आहे की तिन्ही पक्षामध्ये आपले जास्त आमदार व्हायला पाहिजे, म्हणजे आपला आपोआप त्या ठिकाणी मुख्यमंत्री होईल. यानंतर मी या ठिकाणी आपले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मान्य श्री रोहनदादा सोनवणे यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरू. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे नेते संजयदादा गरुड, आपल्या विद्यार्थी संघटनेचा हा एक पाठीचा कणा आहे, आपण ज्याला बॅकबोन म्हणतो. मी ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली पक्ष संघटनेमध्ये विद्यार्थी दशेमध्ये असताना, ज्यावेळेस मी काम करण्याची मला ज्यावेळेस संधी मिळाली, प्रत्येक तालुक्याला मी ज्यावेळेस गेलो ना, त्या पद्धतीने मी ठराविक नेत्यांना वगैरे आपल्या पक्षाचे जे होते त्यांना भेटलो. जामनेरमध्ये आल्यानंतर मला असं कधीही वाटलं नाही की मी कुठल्या एखाद्या पुढाऱ्याला भेटतो आहे किंवा एखाद्या नेत्याला भेटतो आहे. अगदी विद्यार्थी संघटनेचा कुठलाही शहरातला मुलगा येऊ द्या, कुठेही कोणीही येऊ द्या, कुठल्याही गावातला येऊ द्या, गाववेशीतला येऊ द्या, वडिलांसारखं प्रेम आणि वडिलांसारखं मार्गदर्शन
मला जेव्हा केव्हा गरज पडली असेल किंवा संघटनेला गरज पडली असेल तर अर्ध्या रात्री दादा आपल्यासाठी कधी येतो. आणि आजही तोच त्यांचा जो उत्साह दिसला की विद्यार्थ्यांसाठी जी तळमळ दिसली वेळात वेळ काढून की आपल्यासाठी आज ते इथं येऊन थांबलेले आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले. आपल्याला केव्हाही काही काम पडलं तर दादा केव्हाही आपल्यासाठी उपस्थित असतात. मला ह्या तालुक्यात नाही ना पाहिजे तेवढा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा त्यावेळेसही मिळाला. जसं भूषणने सांगितलं की आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी संघटनेत असताना विद्यापीठाचं सिनेटचं इलेक्शन झालं. आज गेल्या 8-9 वर्षापासून सिनेटच्या याच्यावर ABVPचा ताबा आहे. त्याच्यापूर्वी आपला NCPचा ताबा होता पण काही कारणास्तव एक विद्यार्थी संघटना विस्कळीत झाली, मध्यंतरी बांधण्यात आली पण वेळ न मिळाल्यामुळे आपल्याला ठराविक ठिकाणी तिथं अपयश आलं. पण ते अपयश येत असताना त्यावेळेस जेव्हा जेव्हा संधी मिळाली ना तर आपल्या जामनेर तालुक्यातनं विद्यार्थी आपल्या सिनेटच्या याच्यामध्ये दीपक पाटील म्हणून ABVPचे कॅन्डिडेट होते. त्यांचं प्रस्त इथं वोटिंगच्या हिशोबाने सगळ्यात जास्त होतं पण आपल्या विद्यार्थी संघटनेने दादांच्या मार्गदर्शनाखाली इथं टफ फाईट देऊन आपल्याला जास्तीत जास्त मतदान काढून दिलेलं. आता येणाऱ्या काळामध्ये परत आपल्या सिनेट लागलेले आहे. सिनेट म्हणजे काय हे आता बऱ्याचशा लोकांना विद्यार्थ्यांना माहीत नसेल. सिनेट हा विषय असा आहे जसं आपण कॉलेजमध्ये आपला CR असतो, UR असतो, त्याच पद्धती विद्यार्थी काँग्रेस जामनेर तालुका व शहराच्या आढावा बैठकीनिमित्ताने उपस्थित आदरणीय आमचे मार्गदर्शक जामनेर तालुक्याचे नवे आमदार आदरणीय संजय दादा करून आमचं मार्गदर्शक जळगाव जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाचे सचिव आदरणीय रोहन दादा, माझे सहकारी तुमच्या रावेर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय गौरव दादा, जामनेर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आदरणीय दादा, माझ्यासोबत आलेले आमच्या अंबरनेर शहराचे माजी अध्यक्ष आदरणीय सुनील दादा या ठिकाणी उपस्थित, जामनेर तालुका विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आदित्य गायकवाड, विशाल पाटील, सर्व सन्माननीय प्रमुख व या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र, त्यांचं 3-4 दिवसापासून सोशल मीडियावर मी बघत होतो की जामनेर तालुक्याच्या बैठकीचं नियोजन तुमचं चालू होतं. विद्यार्थी संघटनांच्या नियुक्तीचा कार्यक्रम आज आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आयोजित केला. मित्रांनो, मी आदरणीय रोहन दादांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं होतं परंतु तुमच्या तालुक्याचे आमदार आमच्या तालुक्यामध्ये प्रचाराला आलेले असताना माझा सहकारी या ठिकाणी सुनील शिंपे आहे, त्यावेळेस ते शहराचे अध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वामध्ये तुमच्या पिसाडलेल्या आमदाराला आम्ही 1000 मुलांनी रिटर्न पाठवलं होतं. म्हणून जर तुम्हाला या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.